आता संपूर्ण राज्यामध्येच खरं तर उष्णतेची लाट असल्यानं आता काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय, कारण उष्माघातामुळे आतापर्यंत 4 जणांचे बळी गेलेत. जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यात नम्रता चौधरी आणि अमळनेर तालुक्यातल्या रुपाली राजपूत या दोन महिलांचा उष्माघातानं बळी घेतलाय. नांदेडमध्ये विशाल मादासवार या युवकानं आपले प्राण उष्माघातामुळे गमावलेत, तर नाशिकमधल्या नांदगाव तालुक्यातील भीमाबाई हिरे या 70 वर्षीय वृद्ध महिलेचा उष्माघातानं मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात सूर्याचा प्रकोप वाढत चाललाय आणि त्यामुळेच नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24